स्नेहलता चोरगे यांनी वैभववाडी नगरपंचायत भाजपचीच प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार असं वक्तव्य केलंय आणि यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी अस्मिता गिडाळे यांनी अवयात काय संवाद साधलाय वैभववाडी नगरपंचायत दोन हजार एकवीस आज वैभववाडी नगरपंचायतीचं मतदान जे काही आहे मतदान केंद्रांवर चालू आहे माझ्यासोबत भाजपच्या वॉर्ड नंबर एक मधील अधिकृत उमेदवार स्नेहलता ताई चोरगे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत ताई काय सांगाल आज मतदान आहे तुम्ही मतदानाच्या बद्दल काय सांगाल काय मतदान त्यांनी केलंच पाहिजे लोकशाही आहे त्यांना योग्य उमेदवार जो वाटतो ते त्याला देतातच दुसरी गोष्ट सुशिक्षित विभाग आहे सगळा त्याच्यामुळे जास्त काही नाही लोकशाहीला मान द्यावं प्रत्येकानी आणि आपल्या मतदानाचा हक्क त्यांनी बजावावा निश्चितच तुम्ही अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरला आहे तर तुम्ही लोकांना काय सांगाल तुम्ही निवडून आलात तर तुम्ही लोकांची काय सेवा चाकरी करणार आहात त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत मी पहिल्यांदाच तुम्हाला म्हटलं की वैभवडी पूर्णपणे हा बाजारपेठेतले लोक सगळे सुशिक्षित आहेत दुसरी गोष्ट बरेचसे नोकर वर्ग वगैरे आहेत काही लोक हातावर पोट भरणारे आहेत ह्या सगळ्यांच्या अपेक्षा अगदी तुरळक आहे कारण प्रत्येकजण आपापल्या पोट कसं भरायचं याच्या पाठीमागं लागलं आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की थोडी लाईट रस्ता पाणी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मूलभूत ज्यांच्या ज्या गरजा आहेत की रात्री अपरात्री फिरताना लाईट असावी रस्ता चांगला असावा गटाऱ्याची व्यवस्था चांगली असावी म्हणजे घनकचरा व्यवस्थापन त्याचबरोबर त्यांच्या काही अडचणी असू शकतात त्याला धावून जाणारा ना नगरसेवक असावा त्याला त्यांनी मतदान करावं आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आमच्या पक्षाच्या मार्फत वर्ष झाली सत्ता होती लोकांच्या खूप काही समस्या आहेत तुम्ही पाहिलात तर आम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटलो चॅनलच्या माध्यमातून तर लोकांच्या खूप काही समस्या आहेत तर ह्या सगळ्या सरासरी आपण जर त्यांच्या समस्या लक्षात घेतल्या तर असं कुठेतरी वाटतंय की मग विकास कुठे झाला मग हा विकास होईल का भविष्यात तरी की लोकांना नुसतीच आश्वासन कसं आहे की पहिल्यांदा ग्रामपंचायत होती एवढं काय निधी येतो एवढा खर्च होतो किंवा काय एवढं फार लोक लक्ष देत नव्हते आणि पहिल्यांदाच नगरपंचायत आली नगरपंचायतीबद्दलची पूर्ण माहिती म्हणजे तिथे काय कोणते कोणता निधी दिला जातो केंद्राचा राज्याचा कोणता निधी येतो किंवा नगरपंचायतीचं स्वयंसवस्था असल्यामुळे ती स्वतंत्र त्याचा निधी आहे त्याला कुठल्या पक्षाचं किंवा कुणाचं असं हे नाही आहे तरीसुद्धा त्याच्या निधीचा वापर चांगल्या प्रकारे करण्याचा नगरसेवकांचं हे पाहिजे होतं पण त्या तिथं मी म्हणते झालं नसेल किंवा त्यांना त्यातलं हे समजलं नसेल पण आमच्या माननीय आमदार इथले नितेश साहेबांनी खूप सपोर्ट त्या लोकांना केला होता नवीन आलेल्या नगरसेवकांना पण त्यातल्या त्या त्रुटी आम्ही निश्चितपणे सगळे भरून काढू आणि निश्चितपणे एक चांगली दिशा नगरपंचायतीला देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत निश्चितच तर आपल्यासोबत भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहलता ताई जोरगे यांच्याशी आपण बोललो तर त्यांनी मतदार राजा आहे त्यांना असं आश्वासन दिलं की